राज ठाकरेंनी नेमका या पत्रात काय म्हटलेलं आहे पाहूयात। सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागतंय। माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दिनांक 4 मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली। तब्बल 28,000 महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या। हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं। कशासाठी? मला प्रश्न पडलाय की मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्र आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारनं किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचं संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे शोधतायत जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैदराबाद संस्थानातले रझाकार आहेत। राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका। सत्ता येत जात असते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही। छत्रपतींचा विचार म्हणजे